बघून सांगतो, वाचून सांगतो किंवा बघून येतो, अशा प्रकारची सेंटेन्स इंग्लिशमध्ये कशी ट्रान्सलेट करायची ते आज आपण बघणार आहोत. गाईज, अशा प्रकारची सेंटेन्स इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी आपण एक रूलचा यूज करणार आहोत. तो रूल असा आहे, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस यू किंवा दे प्लस आफ्टर प्लस वर्बचं ING फॉर्म. गाईज, इथे जे यू किंवा दे आहे, जर एकवचनी करता असेल तर तुम्हाला यूचा यूज करायचा आहे, आणि जर अनेकवचनी असेल तर देचा यूज करायचा आहे. चला गाईज, काही एक्झाम्पल थ्रू आपण हे बघूया. यापैकी कोणतंही सेंटेन्स असू द्या, सगळ्यांचा अर्थ एकच आहे, फक्त तो आपल्या बोलण्यातला फरक आहे. मी बघून सांगतो, बघून सांगेन किंवा बघितल्यानंतर सांगेन, तिन्ही सेंटेन्स एकच आहेत, ट्रान्सलेशन एकच होणार आहे. जे तुम्हाला योग्य वाटेल ते सेंटेन्स तुम्ही ठेवून ट्रान्सलेट करा. I will tell you after seeing. वाचून सांगतो किंवा वाचून सांगेन किंवा वाचल्यानंतर सांगेन. I will tell you after reading. करून दाखवतो. I will show you after doing. विचारून सांगतो. I will tell you after asking. गाईज, आपलं दुसरं स्ट्रक्चर आहे, तो दिवसभर खेळत राहिला, तो दिवसभर झोपत राहिला, मी बोलत राहिलो. अशा प्रकारची सेंटेन्स इंग्लिशमध्ये कशी ट्रान्सलेट करायची? गाईज, अशा प्रकारची सेंटेन्स इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी आपण एक रूल यूज करणार आहोत, सब्जेक्ट प्लस केप्ट ऑन प्लस वर्बचं ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. गाईज, एखाद्या हे सेंटेन्स पास्ट टेन्समध्ये एखादी क्रिया चालूच राहिली, म्हणजे पास्ट टेन्समध्ये तो एखादी क्रिया करतच राहिला, हे आपल्याला याच्यातून सांगायचं आहे. चला गाईज, काही एक्झाम्पल थ्रू आपण हे बघून घेऊया. तो दिवसभर खेळत राहिला. ही केप्ट ऑन प्लेईंग होल डे. मी बोलत राहिले किंवा मी दिवसभर बोलत राहिले. जर तुम्हाला नुसतं म्हणायचं असेल की मी बोलत राहिले, तेही बरोबर राहील, किंवा दिवसभर म्हणायचं असेल, तशा पद्धतीने तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. I kept on talking. तो खात राहिला. He kept on eating. तो दिवसभर झोपत राहिला. He kept on sleeping whole day. आय होप गाईज, तुम्हाला दोन्ही स्ट्रक्चर समजले असतील. तुमच्या प्रॅक्टिससाठी दोन सेंटेन्स देत आहे, ते बनवून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पहिलं सेंटेन्स आहे, खाऊन सांगतो, आणि दुसरं सेंटेन्स आहे, तो दिवसभर काम करत राहिला.